मित्रांनो नमस्कार. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असं मराठी भाषण सादर करत आहोत. मित्रांनो स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या निमित्ताने मराठी भाषण. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजनवर्ग आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा अभिमानाचा दिवस होय. आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, स्वतंत्र झाला आणि या दिवसाची आठवण म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. पण हे स्वातंत्र्य इतक्या सहजपणे मिळाले आहे का? नक्कीच नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांना देशातून हाकलून देण्यासाठी कितीतरी क्रांतिकारकांना प्राण द्यावे लागले, कितीतरी देशभक्तांनी संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले. त्या देशभक्तांना क्रांतिकारकांना नमन करण्यासाठी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. क्रांतिकारकांनी देशासाठी प्राण का दिले, देशासाठी संपूर्ण जीवन का वाहिले, याचे कारण त्या सर्वच वीरांच्या नसा नसा देशभक्ती देश अभिमान भरलेला होता. देशहितासाठी स्वहित बाजूला ठेवून देश कार्य करणाऱ्या या देशभक्तांच्या जीवन कार्याचा गौरव करण्यासाठी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपला भारत देश खूपच महान आहे. आपल्या देशाला जाज्वल्य इतिहास लाभलेला आहे. भारतीय संस्कृती जगात सर्वात श्रेष्ठ आहे. विविधतेतून एकता आपल्या भारतातच दिसून येते. विविध भाषा, विविध पोशाख, विविध संस्कृती, विविध जाती धर्म इतके असूनही एकता टिकून आहे. आज आपण ज्या आनंदाने जीवन जगतोय हे केवळ त्या महान क्रांतिकारकांमुळेच. आज आपल्याला कोणा इंग्रजांशी लढायची नाहीये, हातात बंदुका घ्यायच्या नाहीये, याची अजिबात गरज नाहीये. प्रत्येकाने प्रामाणिकपणे शिक्षण घेतले पाहिजे, मोठे होऊन देशकार्य करून देशाचे नाव मोठे करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. प्रत्येकाने भारत माझा देश आहे असे समजून वागले पाहिजे. माझ्याकडून कुठे अस्वच्छता होणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे. देशाचे नाव खराब होईल असे कधीच वागणार नाही, कृती करणार नाही अशी शपथ प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. देशभक्ती म्हणजे दुसरे तरी काय? चला तर आज आपण सर्वजण मनाशी निश्चय करूयात की आपल्या भारतभूमीला अभिमान वाटेल असे जगूया. बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिमान वाटेल असे वागूया. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.